विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्रे इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची उत्तर चाचणी संपूर्ण उत्तरासह अभ्यासणार आहोत। प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचे वाचन करायचे आहे। प्रश्न पहिला अ, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा गुण 4। एक, भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होत। उत्तर पर्याय क, डॉक्टर M.S. स्वामीनाथन। 2, दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो। उत्तर पर्याय अ, दूरदर्शन। 3, भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न टिंबटिंब या प्रधानमंत्र्यांनी केला। उत्तर पर्याय ड, राजीव गांधी। 4, आजच्या काळातील टिंबटिंब ही एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे। उत्तर पर्याय ब, पर्यावरणाचा ऱ्हास। ब, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा गुण 3। 1, या गटातील चुकीची जोडी आहे पर्याय क, भौतिक साधन अभिलेख। 2, या गटातील चुकीची जोडी आहे पर्याय ड, ज्योती म्हापसेकर महिला आयोग। 3, या गटातील चुकीची जोडी आहे पर्याय क, डॉक्टर राजारामन्ना अवकाश संशोधन। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा, कोणतेही 2 गुण 4। 1, संकल्पना चित्र पूर्ण करा, मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग। उत्तर मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग 1, सार्वजनिक क्षेत्र। 2, खाजगी क्षेत्र। 3, संयुक्त क्षेत्र। 2, खाली दिलेल्या भारतातील पंतप्रधानांचा कालखंडानुसार योग्य क्रम ठरवा, H.D. देवेगौडा, राजीव गांधी, P.V. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी। उत्तर 1, राजीव गांधी 1984 ते 1989। 2, P.V. नरसिंह राव 1991 ते 1996। 3, अटल बिहारी वाजपेयी मे 1996 ते जून 1996। 4, H.D. देवेगौडा जून 1996 ते एप्रिल 1997। 3, संकल्पना चित्र पूर्ण करा, सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क। उत्तर सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क, समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, मालमत्तेचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, प्रवेशाचा हक्क। ब, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2 गुण 4। 1, जलप्रदूषण। उत्तर जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण। जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे। 2, मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते, या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात। 3, पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय जीवांवर अपायकारक परिणाम करणारी जलप्रदूषण ही प्रक्रिया आहे। 4, नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो। 5, जगातील बहुतेक देशांमध्ये जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे। कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इत्यादी देशांमध्ये ही समस्या
तीव्रतेने जाणवते. 6. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. जलप्रदूषण जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. 2. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप. उत्तर: स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांच्या स्वरूपात आणि उद्दिष्टात आता बदल झाले आहेत. 1. कृष्णधवल रंगीत छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत. 2. जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. 3. दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागली आहेत. 4. आजची वृत्तपत्रे विविध मार्गांनी समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत. 3. इतिहासाची साधने. उत्तर: लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन करता येते. 1. लिखित साधने, उदाहरणार्थ वृत्तपत्रे, ग्रंथ, नियतकालिके, रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोषवाङ्मय इत्यादी. 2. भौतिक साधने, उदाहरणार्थ नाणी, प्रार्थनास्थळे, राजमुद्रा, अलंकार, दैनंदिन वापरातील वस्तू, पेहराव, वस्तुसंग्रहालय, आधुनिक स्थापत्य इत्यादी. 3. मौखिक साधने, उदाहरणार्थ लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादी. 4. दृकश्राव्य साधने, उदाहरणार्थ दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी. प्रश्न 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतीही 2 गुण 4. 1. अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. उत्तर: 1. भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे. 2. या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाकीचे बनले होते. 3. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. 4. हे घटनादत्त अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली. 2. सर्वच प्रसारमाध्यमांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर: 1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना त्या घटनेच्या भूतकाळाचा आढावा प्रसारमाध्यमांना घ्यावाच लागतो. 2. वर्तमानपत्रातील काही सदरे इतिहासावर आधारित असतात. या सदरामधून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक घटना समजतात. 3. एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1, 25, 50 व त्यापटीत जास्त वर्ष पूर्ण होत असल्यास त्या प्रसंगी विशेष पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. 4. दिनविशेष कार्यक्रम प्रसारित करीत असताना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. 5. ऐतिहासिक मालिकांची निर्मिती करीत असताना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. 3. लोकशाही शासन व्यवस्था मानवी सुरक्षेसाठी उपयुक्त आहे. उत्तर: 1. लोकशाही शासन व्यवस्था इतर कोणत्याही प्रकारच्या सरकारपेक्षा श्रेष्ठ आहे. 2. लोकशाही शासन व्यवस्था व्यक्तीचा सन्मान आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते. 3. लोकशाही शासन व्यवस्था समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. 4. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. 5. लोकशाहीमध्ये
लोकांना आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एकत्र येण्याची मुभा असते. 6. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे मानले जाते. आपला विकास करून घेण्याची प्रत्येक व्यक्तीला पुरेशी संधी असते. 7. लोकांचा सहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा असतो. 4. पर्यावरणीय रासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 1. औद्योगिकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित होत आहे. 2. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके, वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, तेलगळती किंवा रासायनिक वायूची गळती यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. 3. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायुगळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे परिणाम दीर्घकालीन होत आहेत. 4. म्हणून पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी एकत्र येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2 × 6. 1. प्रदेशवाद म्हणजे काय ते सांगून त्याचा देशावर कोणता परिणाम होतो? उत्तर. आपल्या प्रदेशाविषयी अति अभिमान बाळगून अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठ भावना निर्माण होणे म्हणजे प्रदेशवाद होय. 1. ज्या राज्यात आर्थिक विकास व सुधारणा झालेल्या नसतात ती राज्ये शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. 2. या राज्यांना विकासाच्या संधी मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपणा, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात. 3. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभापासून दूर ठेवले जात आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. 4. आर्थिक असमतोल निर्माण होतो. 5. देशाच्या ऐक्याला तडा जातो. 2. भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर. 1. भारतातील शेतकरी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. 2. ब्रिटिश राजवटीत सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न अशा चळवळी उभारल्या. 3. शेतकरी चळवळीच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जातात. 4. स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायदा कसेल त्याची जमीन इत्यादी शेतीविषयक काही सुधारणांमुळे ही चळवळ संथ झाली होती. मात्र हरित क्रांतीनंतर शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील व परिणामकारक होऊ लागली. 5. कारण हरित क्रांतीचा हेतू शेतीचे उत्पादन वाढवणे व भारत देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा होता. पण त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. त्यांच्यातील असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. 6. शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात, कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या होत्या. 7. शेतकरी संघटना भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. 3. पर्यटनातून कोणत्या व्यावसायिक संधी निर्माण होतात? उत्तर. 1. पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. 2. हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळभाजी विक्रेते इत्यादींना रोजगार मिळतो. 3. हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू इत्यादी दुकाने असतात. 4. पर्यटन स्थळी रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले, फोटोग्राफर
इत्यादींना रोजगार मिळतो. 5. पर्यटन स्थळाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही रोजगार उपलब्ध होतो. 4. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीबाबत घोषवाक्य तयार करा. उत्तर 1. कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी. 2. हवी असेल शुद्ध हवा तर आजच झाडे लावा. 3. वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका. 4. वसुंधरेचे हिरवे लेणे पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे. 5. पर्यावरणाची खरी रक्षा जीवनाची खरी सुरक्षा. 6. पर्यावरणाची करा रक्षा, पृथ्वीची होईल सुरक्षा. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका विषयाच्या वहीमध्ये सोडवायची आहे. धन्यवाद.